हाय हॅलो नमस्कार, मी श्रद्धा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा वार शनिवार आहे आणि आता वाजलेले आहेत 12. तर सकाळचे बरेचसे कामं आवरलेले आहेत आणि आता घरातले ना सर्व आज बाहेर गेलेले आहेत, म्हणजे आई पप्पा पण बाहेर गेलेत आणि सगळेच त्यांच्या त्यांच्या कामाला गेलेत आणि मी आता एकटीच आहे घरामध्ये. तर माझी इतर कामं सर्व आवरलेली आहेत, तर म्हटलं आज थोडा वेळ आहे एक्स्ट्राचा, तर आता किचनचं थोडंसं काम करून घेऊया. म्हणजे की मी आज करणार आहे फ्रीजची क्लिनिंग. तर दर महिन्याला असं थोडंफार फ्रीज असं आवरावा लागतो, तसं तर मी दर मंगळवारी आवरत असते. जसं भाज्या वगैरे आपण नवीन आणतो तर मग त्या पहिले स्वच्छ करतो फ्रीज आणि मग पुन्हा त्या भाज्या म्हणजे व्यवस्थित स्वच्छ वगैरे साफ वगैरे करून परत मांडून देत असतो. तर म्हटलं आज आहेत थोडासा वेळ बरा असता, तर मग पूर्णच म्हणजे त्यातले सगळे ते भांडे वगैरे काढून सर्व घासून वगैरे घेऊ. मग ते कसं फ्रीज क्लिनिंग करणार आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला आता फ्रीजची क्लिनिंग करूया. तर हे बघा, तुम्ही बघू शकता असा काही माझा छोटासा फ्रीज आहे आणि म्हणजे भरपूर म्हणजे जुना आहे, तर एकदम छोटासाच आहे फ्रीज. तर मी तुम्हाला दाखवते आता. तर हे बघा, असा छोटासाच फ्रीज आहे आणि वरती पण काही बरंचसं सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि मध्ये पण तुम्हाला दाखवणार आहेत फ्रीजची अवस्था कशी झालेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने असा भरलेला आहे फ्रीज आणि भाज्या वगैरे पण आहेत अजून भरपूर. आज शनिवार आहे तर आता हाच फ्रीज मी कशा पद्धतीने क्लीन करणार आहे तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला सुरुवात करते मग आता. तर इथे ना फ्रीज आवरायला सुरुवात केलेली होती आणि असं फ्रीजच्या वर पण देखील बरंचसं सामान आहे आणि जे गोष्टी एखाद्या ठिकाणी समजा जागा नसेल तर आणली गोष्ट ठेवली फ्रीजवर असं बऱ्याच वेळाच होतं, कारण की फ्रीजवर जागा मोकळी दिसते आणि हातातली वस्तू कुठे ठेवायची तर आपण ती फ्रीजवर ठेवून देतो जेणेकरून ते आपल्याला लवकर सापडते म्हणून. पण असं करत करत त्याच्यावर खूप असं सामान जमा होऊन जातं आणि आजू फ्रीजच्या आजूबाजूला पण असं सामान नकळत कळत नकळत खूप असं सामान जमा होऊन जातं आणि असं थोड्या दिवसांनी असं करावंच लागतं, कारण की मग तसं जर केलं नाही तर खूपच घाण होऊन जातं सर्वीकडेच, म्हणजे मध्येसुद्धा खूप भरून जातो आणि बाहेरनंसुद्धा खूप भरतो. त्यामुळे मग ही क्लिनिंग अशी दर महिन्याला अगदी पूर्ण सगळं काढून घासून पुसून स्वच्छ असं करावंच लागतं. वरवर तर आपण करतच असतो पण मग जेव्हा असं स्वच्छ करतो तेव्हा कसं हात लावायला आणि चांगलं पण वाटतं आणि वस्तू पण कशा व्यवस्थित राहतात, म्हणजे चांगल्या फ्रेश दिसतात, डाग वगैरे असे पडत नाही. तर मग म्हटलं चला आता आपण तर केलेलंच आहे मंगळवारी तर करतोच, पण म्हटलं आज ना सर्व घासून पुसून सर्व स्वच्छ करून घेऊया वेळ आहे तर. आणि अशी काम आहे ना, मुलं शाळेत गेल्यावर व्यवस्थित होतात जेणेकरून कोणाची लुडबुड नाही काही नाही, तर म्हटलं चला करून घेऊ. आणि दुसऱ्या दिवशी परत रविवार आहे तर मग रविवारी एक्स्ट्राची कामं नाहीच होत शक्यतो, कारण की सुट्टीचा दिवस असतो आणि मग जी रेग्युलर कामं असतात तीच थोडेफार उशिराने होतात, मग एक्स्ट्राची कामं होत नाही. त्यामुळे म्हटलं आज शनिवार आहे तर आज पटकन आवरून घेऊया. तर मग सकाळची घरातली कामं आवरली आणि मग म्हटलं चला करून घेऊया आता. मग इथे केलं होतं मग फ्रीज वगैरे सगळा असा मोकळा करून घेतला आणि छोटासाच आहे फ्रीज तर त्यामुळे कसं तरी पण करावं, छोटा असं मोठा असं तरी पण तो खराब पण होतो आणि साफ पण करावाच लागतो. तर मग फ्रीजच्या मागे पुढेसुद्धा असं घाण होतं, म्हणजे आपलं जिथपर्यंत हात जातो तिथपर्यंतच आपण त्याला स्वच्छ करत असतो, झाडून मारत असतो. तर मग असं पुढे वगैरे ओढून घेतलं, कामा करून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवणार आहे आतमध्ये किती खराब झालेलं आहे ते. तर हे बघा, तर आता मी याला सगळं स्वच्छ करून घेणार आहे. माझा एकदम सगळ्यात जुना फ्रीज आहे, सासूबाईंच्या हातचा आहे हा फ्रीज, त्यामुळे एकदम छोटासा आहे आणि मधलं सगळं ते जसं पहिले असायचं तसं आहे जाळ्या वगैरे. तर आता आहे ना मी हे सगळं काढणार आहे आणि आता सगळं स्वच्छ करून घेणार आहे. तर चला आता स्वच्छ करून घेते. मग आता हे सर्व काढून घेतलं आणि दोन चार जाळ्या आहेत त्या सर्व आता म्हटलं काढू. रिकामं करून सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे सगळ्यात आधी फ्रीज रिकामं करणं आणि सगळं स्वच्छ केल्यानंतर वस्तू लावणं, ही म्हणजे थोडीफार कंटाळवाणी वाटते ही स्टेप. म्हणजे जे घासापुसायला जेवढं म्हणजे हे नाही आहे तेवढं पुन्हा सामान लावायचं आणि काढायचं तेच थोडंसं कंटाळवाणं वाटतं, पण शेवटी करावंच लागतं. आणि वेगळं काही असं डिटर्जंट यूज नाही केलेलं, जे आपली सर्फ पावडर असते तिचंच मस्त असं पाणी करून
करून घेतलं आणि आपलं जर स्क्रॉच ब्राईट असतो ना त्यानेच असं घासून घेतलं, असं एकदम रगडून रगडून तर घासणार नाही कारण मग त्याचे स्क्रॅचेस वगैरे पडतात. म्हणजे जनरल आपण फ्रीज तर एकदम पाण्याने धुऊ नाही शकत, मग ओल्या कपड्याने तसा पुसून घेतला आणि एकदम कोरडा होईपर्यंत वाट बघण्यापेक्षा म्हटलं सुक्या कपड्याने पण पुसून घेऊ, तसं वरती फॅन लावून दिलेलाच होता. आणि असं नुसतं घासून पुसून जरी घेतलं तर एकदम स्वच्छ आणि असा चकाचक निघून जातो, अगदीच त्याला पाण्याने धुवायची काही अशी गरज नसते. आणि भरपूर जुनं आहे असं म्हणतात की जुन्या वस्तू पहिले फार टिकायच्या, त्यामुळेच असं आहे का फार टिकलेला आहे तो, म्हणजे अजून त्याचा काहीच प्रॉब्लेम तो देत नाही, म्हणजे तो चेंज करावा असं सुद्धा वाटत नाही, म्हणजे एकदम छान आहे ना. आत्ताच्या वस्तू कशा थोड्याशा लगेच थोड्या दिवसात लगेच खराब होतात, म्हणजे काही ना काही त्याचे पार्ट डॅमेज होऊन जातात, तसं नाही आहे. त्याच्या जुन्या वस्तू अशा फार टिकायच्या आणि चांगल्या पण असायच्या, त्यामुळे मग तो चेंज करण्याचं असं मनात येत नाही. पण बघू करूया लवकरच चेंज. मग असं फ्रीज तर आता झाला होता म्हटलं तर तो कोरडा होईपर्यंत त्याच्यामधले जे होते त्याचे सगळे दागदागिने ते सगळे घासून घेऊया. हेच म्हणजे आपले भांडे असतात जे फ्रीजमध्ये, ते मग ते सर्व असे घासून पुसून असे मस्त स्वच्छ केले. आणि एकदा असे दहा घासले ना महिन्यातून की मग त्याला असे पिवळे वगैरे डाग पडतात. आपण मसाले वगैरे ठेवतो फ्रीजमध्ये, त्याचे कसे न कळत थोडेफार डाग पडतातच बेसला, मग ते कसे तसेच राहतात. मग म्हटलं हे सगळं एकदाच आता काढले तर मग ते व्यवस्थित अशी क्लिनिंग करून घेऊ. आणि ह्या जाळ्यांच्या बारीक बारीक ज्या जाळ्या आहेत त्याला पण असं कळत नकळत असे थोडे थोडे लाल पिवळे डाग पडतात, मग ते सगळं असं घासून घेतलं त्या सर्फच्या पाण्याने आणि स्वच्छ असं वाळत ठेवून दिलं, जेणेकरून म्हणजे ओलामध्ये जर लगेच पुसलं लावलं तर मग काही उपयोगच नाही, म्हणून म्हटलं इकडं कसं चांगलं वाळून देऊ. आणि मग हे घासून घेतलं आणि सुकायला ठेवून दिलं आणि मग असं खाली सुकायला तिथंच ठेवलं व कपड्यावर एका. आणि मग परत जे पॉट राहिला होता तो पॉट पण रिकामा करून घेतला आणि तो पण घासून घेतला. आता त्याच्यात आपण भाज्या ठेवतो तर बेसला खराब होतं, जरी मंगळवार टू मंगळवार आपण करतो तरी पण मग हात वगैरे लागतात आणि भाज्यांचे पण कसं थोडेफार माती वगैरे असते, मग ते सगळं असं खराब होऊन जातं. आणि कसं आहे ना जेव्हा पण आपण जेव्हा पालेभाज्या जे पण काही फ्रीजमध्ये ठेवतो ते कसं दर दोन दिवसांनी चेक करायला पाहिजे का खराब झालं आहे का कसं आहे, कारण की कधी कधी कसं फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी भाज्या वगैरे खराब होतात, पाणी वगैरे पडतं त्याच्यावर. तर मग असं जर चेक केलं ना तर मग फ्रीज पण आपला खराब होत नाही आणि भाज्या पण आपल्या खराब होत नाही. मग इथे कवर पण धुवून घेतलं आणि म्हटलं उन्हामध्ये हे कवर वाळून देऊ तोपर्यंत आपलं मधलं सर्वच आवरून जाईल. तर याला पण जास्त खराब नव्हतं, धूळ बसतेच जनरली जे येते हवेतून बारीक बारीक ती धूळ होती, पण मग स्वच्छ असं पाण्यातच धुवून घेतलं आणि असं उन्हात वाळून दिलं. म्हटलं कडक वाळलं की मग कसं चांगलं ओलावर जाणं निघून जाईल पूर्ण. मग आता इथे सर्व ना भांडे वगैरे, मग इथे सर्व ना फ्रीजचे भांडे वगैरे असे घासून घेतले आणि कोरडे झाले होते, मग म्हटलं आता पुसून घेऊया. पालथे मारून ठेवले होते, पाणी सगळं गळून गेलं, मग कोरड्या कपड्याने असे छान कोरडे करून घेतले, जेणेकरून मग आता पुन्हा जो फ्रीज जसा होता तसा आपला सेट करून ठेवावा लागेल, जेणेकरून म्हणजे आपल्याला पण सोपं, आपण तर काही बाहेरच सामान ठेवू नाही शकत. तर आता आहे ना मी सर्व हे फ्रीजचे भांडे वगैरे सर्व कोरडे करून घेतले, पुन्हा एकदा कोरड्या कपड्याने पुसून घेतले आणि पॉट पण पुसून वगैरे ठेवलेलं आहे. तुम्हाला मागे दिसतच असेल की फ्रीज ओपनच आहे आणि वरती मी फॅन पण लावून दिलेला आहे, तर फ्रीज आता पूर्णपणे कोरडा झालेला आहे. आणि आता आहे ना मी हे सर्व भांडे आहेत ना जे फ्रीजची भांडे आहेत ना ते सर्व आता मी त्याच्यामध्ये लावून घेणार आहे आणि मग सगळं जे बाहेरचं आपलं जे साहित्य होतं ते मग भरून घेणार आहे. तर चला आता पहिले ना सर्व फ्रीजचे भांडे लावून घेते. आता इथे पुन्हा ते सर्व जे काढलेलं होतं ते स्वच्छ करून घेतलं. आता हे आहे लावायचं काम, लावून घ्यायचं आणि मग फ्रीज आहे तसा सगळा भरून द्यायचा. तर मग हे काम आहे ना ते आपलं म्हणजे डेली रुटीनमधलं म्हटलं तरी चालेल, कारण की ही अशी गोष्ट आहे ना तिला सारखे आपले हातबोट लागत असतात, कारण की बऱ्याचशा वस्तू आपल्या फ्रीजमध्ये असतात आणि फ्रीजमध्ये जे ठेवण्याचं कारण तर सगळ्यांनाच माहिती का, कारण की त्या काही जास्त काळ टिकतात त्याच्याच करता फ्रीज असतो. मग कसं आपल्या बऱ्याचशा वस्तू फ्रीजमध्ये असतात आणि बरेचसे हातसुद्धा फ्रीजला लागतात, जसे हे कोरडे मसाले वगैरे ते सुद्धा आता मी तर फ्रीजमध्येच ठेवते. तर अशा भरपूर वस्तू असतात की त्या फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग फ्रीजचा जो डोअर असतो जो उघडायचा आणि बंद करायचा भाग असतो तो सर्वात जास्त खराब होत असतो.
म्हणून मग हे आपलं तुम्ही काहींना सवय असते की येतात आता पुसतात, म्हणजे हात लावला की पुसतात, पण मग एवढं प्रत्येक वेळेस जमतात असं नाही, त्यामुळे मग जसं जमेल ना तसं असं क्लिनिंग केलेलं कसं बरं असतं, आणि असं स्वच्छ असल्या वस्तू की कसं आपल्यालासुद्धा काम करायला पण असा वेगळाच रूप पण येतो, आणि मग आपल्या डोळ्यांना पण चांगलं दिसतं बघायला, म्हणजे कुठे घाण नाही काय नाही, आणि फ्रीजमध्ये कसे थोडे थोडे दिवस झाले की असे पिवळे डाग वगैरे भाज्यांची माती वगैरे पडत असते, मग त्यामुळे मग ते असं महिन्यातून महिन्याला साफ केलं ना की कसं छान क्लीन पण दिसतं, आणि आपला हात लागणार असतो त्यामुळे आपल्याला स्वतःला देखील भाज्या काढायला वगैरे म्हणजे चांगलं वाटतं एकंदर। तर मग इथे सगळ्या गोष्टी तर झाल्या होत्या आणि भाज्या वगैरे सर्व भरून झालेलं होतं, आणि खराब झालेल्या असं चेक करत राहतच असते की काय खराब झाले कटा, खराब तर जनरली होतच नाही, पण मग पालेभाज्या अशा जर नाही वापरल्या तर पिवळ्या वगैरे पडून जातात, म्हणजे त्या करण्यामध्ये सुद्धा राहत नाही, मग त्या भाज्या अशा काढून टाकल्या। आणि तुम्ही बघत असाल की माझं असं सगळं पिशव्यांमध्ये आहेत भाज्या, तर त्या पिशव्यांमध्ये सुद्धा भाज्या अशा खराब होत नाही, तर त्या माझ्या भाजीपाल्याच्या सेपरेट पिशव्या आहेत, ज्या आपल्या प्लास्टिकच्या पॉलिथिन असतात त्या तशा नाही आहेत, वेगळ्या आहेत। तुम्हाला जर पाहिजे असतील म्हणजे अशा पिशव्या कशा आहेत, मला जर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की सांगेल का त्या पिशव्या कशा आहेत आणि मी कुठून मागवलेल्या आहेत। तर मग फ्रीज तर झाला होता क्लीन, पण मग फ्रीज क्लीन करता करता खाली अशी भरपूर घाण झाली होती, मग ती पण आवरून घेणं गरजेचं होतं। आणि जरी आपण रोज मॉबने फरची पुसत असलो तरी पण मागेपर्यंत असं मॉब जात नाही, म्हणून मग आता म्हटलं फ्रीज काढलाच आहे, तर मग पुळे वगैरे सरकून घेतलं आणि ओल्या कपड्याने कसं असं मस्त कोरडा करून घेतलं, मागे पण पुसून घेतलं, जाळं बिळं वगैरे थोडंफार आलं होतं सगळंच असं झटकून वगैरे घेतलं, म्हणजे कसं आपला हात तिथे जात नाही ना, मग एकदाच काढले तर म्हटलं सगळं डीप क्लीन करून घेऊया। मग ते झाल्यानंतर इथे लाईटच लाईट गेली आणि मला काही कळेनच का लाईट गेली, फ्रीज का चालू होत नाही, म्हटलं का आपलं काम करता करताच काही हल्ल्या वगैरे गेलं, पण नंतर कळालं की लाईट गेलेली होती म्हणून फ्रीज काही चालू होत नव्हता। आणि फ्रीजचं असं भरपूर सामान बाहेर होतं आणि कवर पण धुवून टाकलं होतं, तर म्हटलं आता आहे तसं लावून देऊ, मग कवर सुकलं की मग कवर आणून लावून घेऊ। तर एवढं सगळं काम आवरता आवरता आहे ना, मला वाजले होते 1.5-2 पाऊणे आणि खूप मोठा झाला होता व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला थोडा फास्ट फॉरवर्ड करून दाखवला, आणि मग असं होतं फायनल लुक एकदम छान चकाचक झाला होता। आणि नॉर्मलीच मी क्लीन केला होता, म्हणजे खूप असं रगडून घासला वगैरे, एका वेगळं डिटर्जंट वगैरे काही वापरलं नव्हतं, लिक्विड वगैरे जे आपलं रेग्युलर असतं तेच मी वापरलं, आणि त्याने मस्त असं क्लीन करून घेतला। आणि मग फ्रीज झाला आणि मग खूप भूक लागलेली होती, आणि काम करता करता मग जेवणाचं काही लक्षात राहत नाही आपल्या, तर मग ते पण आले होते जेवायला, मग इथे पोळ्या वगैरे करून घेतल्या, आणि मग त्यांना पण जेवायचं होतं आणि मला पण जेवायचं होतं, भूक लागून गेली होती कारण 2 वाजले होते, आणि मग दिलं त्यांना पण जेवायला दिलं आणि मग मी पण जेवायला घेतलं। काम कितीही केलं तरी भूक ही लागतेच, आपण म्हणतो जेवण काम करून घेऊ मग जेवण करूया, कारण की जेवल्यानंतर काम करायचं असं कंटाळा येतो, म्हणजे एकदा काम झालं की मग कसं जेवण केलं की मग कसं कंटाळा येत नाही पुढच्या कामांना, एकदाच मेन काम होतं ते आवरून घेतलं आणि मग मी इथे त्यांना जेवायला दिलं आणि मग मी पण जेवायला घेतलं। मेथीची पातळ भाजी केली होती आणि पोळ्या केल्या, आमच्या घरात बऱ्यापैकी आवडते मेथीची पातळ भाजी, मग मी जेवण वगैरे केलं। तर आता तुम्ही बघितलं जसं जेवण वगैरे सर्व आवरलं, आणि इथेच आमच्या घराच्या समोरच त्यांच्याकडे ना काल वास्तुशांती होती, म्हणजे 3 दिवसाची पूजा होती, तर काल संध्याकाळी मला जमलं नाही जायला, तर मग आज सकाळी त्यांनी पुन्हा निरोप पाठवला की 2 मिनटं येऊन प्रसाद घेऊन जा, तर मग मी ना आता 5 मिनिट त्यांच्या घरी चाललेले, ते अगदी समोरच आहे, तर चला तुम्हाला पण घेऊन जाते आणि घेऊन येते पटकन प्रसाद। इथे ना मग आमच्या समोरच आहे अगदी, तिथे मी आली आणि पूजा वगैरे सर्व आटपलेली होती त्यांची, पण मी फक्त प्रसादाला गेली होती, तर 3 दिवसाची वास्तुशांती होती आणि खूप छान पूजा मांडलेली होती, फुलं पानं एकदम मस्त होतं, आणि मग प्रसाद वगैरे घेतला आणि मग मी नंतर घरी आली। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ माझी फ्रीज क्लिनिंग, मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तिथे सत्यनारायण पण त्यांनी घातलेला होता, तर सर्व असं छान होतं, मांडणी वगैरे खूप मस्त होती। मग पूजा केली, प्रसाद घेतला आणि मग मी नंतर घरी आले। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा।
तर भेटणार आहोत अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.